जय मित्रांनो मी मि दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निपटीचा फायनल क्लोज झाला एकोणावीस हजार तीनशे एकोणनव्वदला एकोणावीस हजार तीनशे एकोणनव्वदला एक निपटीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे आणि मार्केट या ठिकाणी वीक नाही तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की एक बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यू आहे पण अजून मार्केटमध्ये रिव्हर्सल नाही काही जण काय करतात त्यांना वाटत असतं की मार्केट वरती जात आहे त्यामुळे ते मार्केट लागोदरात शॉर्ट करत असतात म्हणजे ते जात असतात सेल साईडला पण तसं आपण करायचं नसतं जोपर्यंत मार्केटमध्ये काही रिव्हर्सल आपल्याला दिसत नाही काही लेवल असतात त्या महत्वाच्या लेवलला जेव्हा मार्केट ब्रेक करत असतं तेव्हा आपण म्हणत असतो की मार्केट आता वीक होत आहे पण मार्केट अजूनपर्यंत वीक नाहीये आता या ठिकाणी पण बघा तुम्ही प्रत्येक दिवशी काय ऍक्टिव्हिटी होते प्रत्येक दिवसाला मार्केट या ठिकाणी गॅप ओपन होत आहे प्रत्येक दिवसाला मार्केट या ठिकाणी गॅप ओपन होत आहे या दिवशी पण गॅप ओपन झालं दुसरा दिवस होता या ठिकाणी गॅप ओपन तिसरा दिवस गॅप ओपन चौथा दिवस गॅप अप ओपन आणि पाचवा दिवस पण या ठिकाणी गॅप ओपन म्हणजे मार्केटमध्ये मा जी पण ओपनिंग होते ती कशी होते गॅप अप ओपनिंग निफ्टीमध्ये जी पण ओपनिंग या ठिकाणी होते ती होते गॅप अप ओपनिंग मग अशा वेळेला काय होत असतं मार्केट अगोदरच शंभर किंवा एकशे वीस ने गॅप ओपन होतं मग त्यानंतर आपल्यासाठी बाईंगच्या संधी नसतात जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करत असतो मग अशा वेळेला आपल्याला शक्यतो ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळत नाही इंट्राडे मध्ये आपल्याला ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळत नाही मार्केट एखादा मूळ डाऊन साईडला देतो त्यानंतर मार्केट साईडवेज होतं किंवा ओपन झाल्यानंतर ताबडतोब अप साईडला मुद येत असतं आणि मार्केट हे साईडवेज होत असतं मग अशा ठिकाणी काय होत असतं आपला सामान्य माणूस जो असतो जो ऑप्शन बाईंग करत असतो प्रत्येक ठिकाणी ऑप्शन बाईंगच्या संधी शोधतो कोणत्याही ठिकाणी एंट्री घेतो लॉस करून घेतो त्यामुळे असं करायचं नसतं तुम्हाला वाटतं मध्ये माझा देमा ट्रेड बनत नाहीये ट्रेड टाळा कोणतंही ट्रेडिंग त्या ठिकाणी करू नका असं नाही की दररोज आपण ट्रेडिंग केलंच पाहिजे आपला पैसा जो असतो त्याला आपण काय करायचं असतं सेव्ह करायचं असतं वाचवायचा असतो पैसा ज्या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट एंट्री मिळत असेल त्याच ठिकाणी तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा असतो ठीक आहे तर मार्केट हे वीक नाही आहे बुलिश मोमेंट मार्केटमध्ये कंटिन्यू आहे मार्केट कुठपर्यंत जाणार हे पण आपण सांगू शकत नाही मार्केट हे वीस हजारपर्यंत पण जाऊ शकतं वीस हजारला पण मार्केट हे क्रॉस करू शकतं किंवा अचानक एक दिवस असं येऊ शकतो की मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार आणि मार्केट कंटिन्युअस खाली पण येणार म्हणजे मार्केट मध्ये होणारी सेलिंग जे असणार ती पण जास्त असणार मग हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं प्रत्येकजण मार्केटमध्ये लॉंग जाणार म्हणजे काय बाय ला जाणार आणि मार्केट हे मग नंतर शॉर्ट होणार हे तुम्ही लक्षात ठेवायचं कारण की मार्केट मध्ये जी सेलिंग होत असते ती अचानक होते आणि ती जास्त प्रमाणात होत असते म्हणजे एका दिवसाला मार्केट काही वेळेला दोनशे तीनशे पॉईंटने खाली येत असतं मग असं दोनशे तीनशे पॉईंटने जर मार्केट खाली आलं तीन चार दिवसामध्येच तर हजार पॉईंट जे असतात ते मार्केट या ठिकाणी खाली येत असतं जेव्हा मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल दिसेल मार्केट एखाद्या लेवलला ब्रेक करेल जी महत्त्वाची लेवल म्हणजे आपल्यासाठी ले जे महत्त्वाचे सपोर्ट असतात त्या लेवलला मार्केट जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपण म्हणत असतो की मार्केट आता वीक झालेलं आहे मार्केट हे आता वीक झालेलं आहे असं आपण म्हणत असतो म्हणजेच मार्केट आपल्या ट्रेंडला या ठिकाणी चेंज करत असतो मार्केटचा ट्रेंड अजूनपर्यंत मार्केट ऑफ ट्रेंड चालू आहे ट्रेंडमध्ये कोणताही बदल नाही ऑफ ट्रेंडच या ठिकाणी चालू आहे त्यामुळे आपण काय करायचं लॉंग साईडला जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा ठीक आहे आणि ऑल टाइम हाय बनलेला होता पहिली लेवल सांगतो मी तुम्हाला जी होती अठरा हजार ती होती अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ची ती आता या ठिकाणी आपल्यासाठी काय स्ट्रॉंग सपोर्ट बनणार ही लेवल ज्या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट दिलेला होता आणि मार्केट वरती गेलेलं होतं हीच लेवल आपल्यासाठी काय बनणार एक, एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे तुम्ही लक्षात ठेवायचे स्ट्रॉंग सपोर्ट असणार आपल्यासाठी हीच लेवल जरी मार्केट मध्ये सीलिंग आली तर मार्केट पुन्हा या ठिकाणी थांबू शकतं म्हणजे या ठिकाणी सपोर्ट पण घेऊ शकतं आणि वरती पण जाऊ शकतं आणि ट्रेन जर चेंज करायचं असेल तर मग मार्केट या लेवलला पण ब्रेक करणार खालच्या लेवल पण आहे काही महत्वाच्या जवळजवळ अठरा हजार सहाशे पन्नास ची लेवल त्या लेवलला पण मार्केट या ठिकाणी ब्रेक करू शकतं पण जोपर्यंत मार्केट आप ट्रेनमध्ये आहे तोपर्यंत आपण लॉंग साईडलाच गेला पाहिजे अपोजिट साईडला आपण जायचं नसतं ठीक आहे तर मार्केटमध्ये आजच्या दिवशी काय ॲक्टिव्हिटी झाली तेथे ते बाईंगच्या संधी होत्या का ते आपण पाच मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये बघू तसेच तसेच येणाऱ्या सेशनमध्ये कोणत्या ठिकाणी आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी सेल केलं पाहिजे ते पण आपण बघणार पाच मिनिटांमध्ये तर मी निफ्टीचा पाच मिनिटाचा या ठिकाणी ओपन करतो तर आजच्या दिवशी पण मार्केट हे गॅप ओपन झालेलं होतं जवळजवळ एकोणीस हजार चारशेच्या आसपास मार्केट हे ओपन झालेलं होतं काय गॅप ओपन झालेलं होतं त्यानंतर बघितलं तर मार्केटमध्ये ताबडतोब एक सिलिंग आली या ठिकाणी आणि आपण म्हटलो बनतो की एकोणावीस हजार तीनशे छत्तीस ची जवळ एकोणावीस हजार तीनशे छत्तीस ची लेव्हल ही असणार सपोर्ट ही सपोर्टचं काम या ठिकाणी करणार ठीक आहे पण तिथे पण मार्केट थांबलेलं नव्हतं पुन्हा मार्केट खाली आलं आणि एक लेवल होती राऊंड फिगर लेवल एकोणास हजार तीनशे ची ही पण लेवल आपल्यासाठी काय होती सपोर्ट होती त्या लेवलवरती येऊन मार्केटने काय सपोर्ट घेतलेला होता या ठिकाणी आल्यानंतर मार्केटने या लोला ब्रेक केलेलं नव्हतं म्हणजे एकोणावीस हजार तीनशे पर्यंत जेव्हा मार्केट आलेलं होतं एकोणावीस हजार तीनशे वरती जेव्हा मार्केट आलेलं होतं त्यानंतर जे वरती गेलं मार्केटने मार्केट रिव्हर्सल दिलेलं नव्हतं म्हणजे आपल्या प्रिव्हिअस लोला पण या ठिकाणी ब्रेक केलेलं नव्हतं आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आपण लाईव्ह मध्ये पण म्हटलो होतो की या ठिकाणी एक बिरीश फ्लॅग बनू शकतो बिरिश फ्लॅग सर्वांना बिरीश फ्लॅग माहीत आहे तो कसा असतो त्याचं फॉर्मेशन जे असतं डाउन मध्ये होत असतं आणि तो असतो एक कंटिन्युएशन पॅटर्न तो असतो एक कंटिन्युएशन पॅटर्न अशा प्रकारचं फॉर्मेशन पण या ठिकाणी झालं पण तो ऍक्टिव्हेट झाला नाही जो पण पॅटर्न बनवत असतो तो ऍक्टिव्हेट होणं पण खूप गरजेचं आहे जो पण पॅटर्न बनवत असतो चार्टचा चार्ट पॅटर्न जो पण बनवत असतो तो ऍक्टिव्हेट होणं पण खूप गरजेचं असतं तो पॅटर्न या जागेवरती ऍक्टिव्हेट झालेला जा नव्हता आणि आपण म्हंटल पण होतो जर प्राइस एकोणास हजार तीनशे छत्तीसच्या वर जात असेल तर हा पॅटर्न या ठिकाणी व्हॅलिड नसणार असं आपण म्हटलं पण होतो लाईव्ह मध्ये आणि तसंच झालं प्राइसने काय केलं एकोणावीस हजार तीनशे छत्तीसच्या लेवलला ले या ठिकाणी ब्रेक केलेलं होतं आता तुम्हाला लेवल सांगतो मी तुम्हाला चार्टला थोडा मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल पण या ठिकाणी या जागेवरती बघा जेव्हा मार्केटने या लेवलला ब्रेक केलेलं होतं इथे एकोणवीस हजार तीनशे छत्तीसच्या च्या लेवलला आता काही जण काय करतात ही लेवल ब्रेक झाली हा रेजिस्टन्स ब्रेक झाला म्हणून ताबडतोब सी साइड जातात अग्रेसिव्ह आणि त्यांचा स्टॉप लॉस जो असतो ह्या लेवलचा असतो इथे बनणारा स्टॉप लॉस पण त्यांचा फक्त दहा पॉईंटचा दहा किंवा बारा पॉईंटच्या फक्त या ठिकाणी स्टॉप लॉस बनत असतो या लेवलला आता इथे ब्रेकआउट दिल्यानंतर प्राइस थोडी पुन्हा साइडवेज झालेली होती तुम्हाला लक्षात येतं या लेवलच्या आसपास प्राइस पुन्हा साइडवेज झाली इथे अशा वेळेला काय होत असतो जो पण ऑप्शन आपण बाय केलेला असतो त्याला आपण होल्ड करत असतो आता होल्ड किती वेळ करावा लागेल हे पण आपल्याला सांगता येत नाही प्राइस हे ठिकाणी किती वेळ साईडवेज होणार हे पण आपल्याला माहित नसतं मग तुम्ही होल्ड केलं तर त्याचं प्रीमियम पण या ठिकाणी काय डिके होणार एंट्री तर तुम्ही बरोबर घेतलेली असते एंट्री चुकीची नसते पण त्या ऑप्शनला किती वेळ तुम्हाला होल्ड करावं लागणार हे पण तुम्हाला माहीत नसतं पण नंतर मार्केटमध्ये चांगला मोमेंटम आम्हाला तर मिळणारा प्रॉफिट पण तुम्हाला या ठिकाणी चांगलं असतं मग त्यानंतर बघा मार्केटने इथून पुन्हा ब्रेकआउट दिला मार्केट पुन्हा या ठिकाणी वरती गेले मग या ठिकाणी पण तुम्हाला प्रॉफिट झालेलं असणार आता काही जण जे सेफ ट्रेडिंग करत असतात ते बरोबर या ठिकाणी एंट्री घेत असतात एंट्री बरोबर असते त्यांची ठीक आहे काही वेळेला काहीजण मध्ये पण एंट्री घेतात काही जण सेफ ट्रेडिंग पण करत असतात हे बघा तुमची जर एंट्री व्यवस्थित असेल आणि तुमचा स्टॉपलाच जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला प्रॉफिट मिळतं तुम्हाला प्रॉफिट या ठिकाणी मिळत असतं आता ज्यांनी या ब्रेकआउटला या ठिकाणी एंट्री घेतलेली असणार ताबडतोब त्यांना ताबडतोब या ठिकाणी प्रॉफिट मिळालेलं असणार या ठिकाणी त्यांची काय होती एंट्री आणि जवळजवळ त्यांचा पण स्टॉपला मध्ये तो पण बनत होता जवळजवळ दहा ते बारा पॉईंटच्या कशामध्ये ऑप्शन मध्ये मग इथे पण चांगला ट्रेड बनला असता ज्यांनी ह्या ब्रेकआउटला एंट्री घेतली त्यांचा पण ट्रेड बनला पण त्यांना थोड्या वेळ थांबावं लागलं ज्यांनी ह्या जागेवरती एंट्री घेतली त्यांना मिळालेला हे ताबडतोब असणार आणि त्यांनी जर ते प्रॉफिटला होल्ड केलेलं असेल कंटिन्युअस तर त्यांचं प्रॉफिट अजून जास्त या ठिकाणी झालेलं असतं म्हणजे डे हायपर्यंत पर्यंत त्यांनी जर होल्ड केलेलं असतं तर त्यांना पण या ठिकाणी चांगलं प्रॉफिट झालेला असतं तुम्ही तुमच्या एस एलला या जागेवरती ट्रेल करू शकतात तुम्हाला वाटतंय जो ऑप्शन मी बाय केलेला आहे स्टॉप लॉस लावलेला होता दहा पॉईंटचा आणि मला प्रॉफिट मिळतय वीस पॉईंटचं थोडं स्टॉप लॉसला काय करा ट्रेल करा पुन्हा जे प्रॉफिट वीस पॉईंटचं होतं ते झालं चाळीस पॉईंटचं पुन्हा तुमच्या स्टॉपलॉसला ट्रेल करा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल एखादा हडल येतोय वरती आता ही लेवल होती हर्डल एकोणावीस हजार चारशे बाराची लेवल ही लेवल होती आपल्यासाठी एक रेजिस्टन्स तुम्हाला वाटतंय त्या प्राईसचं रिजेक्शन येऊ शकतं त्या ठिकाणी ट्रेडला तुमच्या एक्झिट करा जे पण प्रॉफिट तुम्हाला मिळालेलं असतं तुम्ही काय करायचं असतं मग त्याला बुक करायचं असतं आपलं मिळालेलं प्रॉफिट आपण सोडायचं नसतं बुक करायचं त्याला तर अशा दोन्ही प्रकारे एंट्री तुमची या जागेवरती बनू शकली असते या लेवलला पण आणि इथे ब्रेकआउटला पण आणि दोन्ही ठिकाणी ज्यांनी पण ट्रेड घेतलेला असणार त्यांना पण या ठिकाणी प्रॉफिट मिळालेलं असणार नंतर जेव्हा मार्केटने डे हाय ब्रेक केला पण प्राईस त्या ठिकाणी सस्टेन झाली नाही मग काही वेळेला जे ब्रेकआउटला ताबडतोब एंट्री घेतात काही जण स्कॅल्पिंग करत असतात स्काल्पिंग कोण करत असतं ज्यांच्या हेवी क्वांटिटी असतात जर तुमच्या जास्त क्वांटिटी असतील तुम्हाला चार पाच सहा पॉईंट मिळत असेल तर सफिशियंट आहे तुमच्यासाठी कारण की तुम्ही स्काल्पिंगमध्ये थांबू शकत नाही तुम्ही अशा जागेवरती ट्रेडला काय करतात एक्झिट करतात ताबडतोब बाहेर पडत असतात पण जे होल्ड करतात त्यांचं काय होतं स्टॉपलस हिट होतो मार्केट हळूहळू खाली येतं एकदम सडन पुन्हा ब्रेकडाऊन देतं तुमचा स्टॉपलस ह्या जागेवरती हिट होतो त्यामुळे ब्रेकआउटला आपण ताबडतोब कधी एंट्री घ्यायची नाही एक डायरेक्शन ओळखायची हो त्यानुसार एंट्री घ्यायची तुम्हाला वाटतं मार्केट या ठिकाणी सपोर्ट पासून डायरेक्शनल होऊ शकतं काही स्विंग तुम्हाला बघायला मिळत असतात स्विंग नक्की बनत असतात प्राईजचा व्यू हो पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत असतो या ठिकाणी पण बघा जे स्विंग बनत होते प्राईज आपल्या प्रिव्हियस स्लोला एकदाही या ठिकाणी ब्रेक करत नव्हते अशा प्रकारचा एक चॅनलच या ठिकाणी बनलेला होता जर ही ची ऍक्टिव्हिटी तुम्हाला लक्षात आली तर मग तुमचा पर बनतो आणि तुम्हाला समजता पण की मी लॉस कोणत्या जागेवरती लावला पाहिजे ठीक आहे त्यानंतर इथे पण प्राईज ही साईड झाली थोडी इथून पुन्हा ब्रेकआउट दिला वरती गेली पण हा एक हर्डल होता एकोणावीस हजार चारशे बाराचा तिथे प्राइस सस्टेन झाली नाही प्राइस पुन्हा या ठिकाणी खाली आली मग आणि क्लोज पुन्हा याच लेवलच्या दरम्यान तिला पण मार्केटला वीक व्हायचं असतं तर मार्केट आज कंटिन्युअस खाली गेलेली असतं आता सकाळच्या वेळेला या ठिकाणी झालेला होता एकशे दहा पॉईंटचा फॉल आता मार्केटला जायचं असतं मार्केटने इथे थोडा सपोर्ट घेतला असता थोडा वेळ या ठिकाणी घालवलेला असता साईडवेज झाला असता पुन्हा या ठिकाणी ब्रेकडाऊन दिला असता पण तसं मार्केटमध्ये झालं नाही मार्केट पुन्हा रिकवर झालं जो गॅप होता आज कसं ज्या ठिकाणी मार्केट मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंद झालं मार्केट गॅप ओपन हो झालं मार्केटने काय केलं त्या गॅपला फिल केलं त्या गॅपला फिल करून मार्केटमध्ये पुन्हा रिकव्हरी आली आणि मार्केट पुन्हा या ठिकाणी वरती गेले ठीक आहे पण मार्केटमध्ये आता जे गॅप असतात मी मागे पण तुम्हाला म्हटलं होतं की जे गॅप असतात कालांतराने ते फील होत असतात ठीक आहे मग ते केव्हा होऊ शकतील ते पण आपण सांगू शकत नाही जोपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग जास्त प्रमाणात होत नाही तोपर्यंत ते गॅप फिल पण होणार नाही तुम्ही लक्षात घ्या गॅप तर फील होणारच कारण की निफ्टी एवढी वरती गेली सोळा हजार आठशे पासून सोळा हजार पासून आपण जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारची रॅली मध्ये आलेली आहे रिव्हर्सल पण येणारच ठीक आहे येणार रिव्हर्सल पण मोठं असणार मार्केट कंटिन्यू मग त्या ठिकाणी खाली पण येणार हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं असतं mm -hmm. ठीक आहे मग आपण येणाऱ्या ट्रेडिंग सेशन साठी कसा प्लॅन करायचा म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण बाय करायचं आणि कोणत्या ठिकाणी सेल करायचं असतं हे बघा आता मार्केटमध्ये आपण जर बघितलं प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर आपला ट्रेड कोणत्या साईडला बनतो कॉल साईडला जर तुम्हाला इंट्राडे मध्ये वाटत असेल मार्केट ट्रेंडिंग आहे डाऊन मध्ये आहे तर तिथे तुम्ही पी पण बाय केलं पाहिजे असं नाही की करायचं नसतो तुम्हाला वाटतंय मार्केट खाली येत आहे कंटिन्युअसली मग तुम्ही तिथे काय करायचं पी बाय करायचं आणि इंट्राडे मध्ये पाच मिनिटांमध्ये तुम्हाला वाटतंय मार्केट कंटिन्युअसली वरती जात आहे त्या ठिकाणी आपण कॉलच बाय केला पाहिजे कॉलमध्येच आपण एंट्री घेतली पाहिजे पण काही महत्वाचे लेवल असतात त्या बघायच्या असतात नंतरच तुम्ही एंट्री घ्यायची असते ठीक आहे तर या ठिकाणी पण बघा आजच्या दिवशी इथे तुम्ही एक ट्रेन लाईन ड्रॉ करू शकतात या जागेवरती एकोणावीस हजार तीनशेची लेवल होती त्यानंतर या लेवलपासून आपण एक लाइन पण अशी ड्रॉ करू शकतो अशा प्रकारची आता मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल ठीक आहे आता मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर आपला कॉल साईडला ट्रेड केव्हा बनणार तर आपण आता कॉल साईडला केव्हा जाणार आपण कॉल साईडला जाणार एकोणावीस हजार चारशे वीसच्या वरती जोपर्यंत मार्केट एकोणावीस हजार चारशे वीसच्या वरती सस्टेन होत नाही एकोणावीस हजार चारशे वीस लेवल तुम्ही लक्षात ठेवायची हा पण एक हडल असणार ठीक आहे जिथून मार्केटमध्ये सिलिंग होत असते ही लेवल पण आपल्यासाठी काय बनते हडल आता लेवल ते लेवल किती निघून येते मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो एकोणास हजार चारशे तेहतीस ची एकोणावीस हजार चारशे तेहतीस हा हडल असणार एक रेजिस्टन्स असणार आहे पण महत्वाचा रेजिस्टन्स आपल्यासाठी जो आहे एकोणावीस हजार चारशे बारा मार्केट फ्लॅट ओपन होऊन या रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल आणि इथे सस्टेन होत असेल आणि ह्या ठिकाणी जर तुम्हाला काही प्रायजेक्शन बघायला मिळाली तर तुम्ही इथे पण सी साईडला जाऊ शकतात कॉलमध्ये ह्या जागेवरती तुम्ही एंट्री घेऊ हो शकतात चांगल्या प्रकारची बाईंग पण ह्या वरती होऊ शकते मार्केट जर सस्टेन होत असेल तर म्हणजे एक ट्रेंडिंग मार्केट तुम्हाला ह्याच वरती बघायला मिळू शकतं जर तुम्हाला काही प्रायजेक्शन बघायला मिळाली मार्केट या ठिकाणी थांबत असेल तर तुम्ही कॉल साईडलाच जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा जसं आजच्या दिवशी या ठिकाणी ऍक्टिव्हिटी झालेली होती आता या ठिकाणी काय झालेलं होतं मी तुम्हाला सांगतो मार्केटने इथे ब्रेकआउट दिला असं पकडूया की असं समजूया आपण मार्केट इथे ओपन झालं ओपन झाल्यानंतर मार्केटने इथे ब्रेकआउट दिलं ठीक आहे ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट ही कंटिन्युअसली खाली आली या ठिकाणी पण मार्केट जर इथे या लेवलला रिटेस्ट करत असेल ब्रेकआउट देऊन मार्केटने ब्रेकआउट दिला या ठिकाणी पुन्हा एक रिटेस्ट केलं रिटेस्ट करून पुन्हा वरती गेलं तर मग आपण काय करायचं असतं सी साईडला जायचं असतं कॉल साईडला आपण एंट्री घ्यायची असतं तसंच या जागेवरती असणार मार्केट हे फ्लॅट ओपन झालं ब्रेकआउट दिला या ठिकाणी थांबत असेल आणि अप ट्रेंडला या ठिकाणी कंटिन्यू करत असेल तर मग आपण काय करायचं सी साईडला जायचं कॉल साईडला आपण या ठिकाणी एंट्री घ्यायची या ठिकाणी मार्केट थांबत नसेल तर कॉल साईडला पण जाऊ नका त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅप होऊ शकतात या ठिकाणी तुम्ही ट्रॅप होऊ शकतात एक मोठी कॅन्डल तुम्हाला ब्रेकआउट देताना दिसेल पण होणार रिव्हर्सल पण तसंच असणार मार्केट खाली येणार तुमचा एसएल ये ताबडतोब ताबडतो की तुमचा एसएल या ठिकाणी ताबडतोब फिट करणार हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मार्केट जर गॅप ओपन होत असेल मध्ये कसा ट्रेड घेणार मग आपण आज मार्केट झालेलं आहे बंद एकोणावीस हजार तीनशे नव्वदच्या आसपास इथे बंद झालेलं आहे आणि ते डायरेक्ट जर एकोणावीस हजार पाचशेच्या आसपास ओपन होत असेल तर मग आपण कसा ट्रेड करायचा ट्रेड करायचं नाही ताबडतोब आपण ट्रेड घ्यायचा नसतो मार्केट जर एवढं गॅप ओपन होतंय तर आपण ट्रेड करायचं नसतो ह्या ठिकाणी काय होत असतं आजच्या दिवशी जी ॲक्टिव्हिटी झाली मार्केटने ते गॅपला फिल केलं काही वेळेला मार्केट तो गॅप फिल करण्यासाठी मग खाली पण येऊ शकतं मग तुम्हाला इथे एखादा पुलबॅक बघायला मिळत असेल रनिंग मध्ये ट्रेड घेऊ नका रिस्क घेऊ नका कारण की मार्केटमध्ये केव्हा रिव्हर्स झाले सांगता येत नाही त्यामुळे तुम्हाला जेव्हा या लेवलला एखादा पुलबॅक बघायला मिळत असतो जा म्हणजे मार्केट जेव्हा खाली येते एक पुलबॅक देत पुन्हा खाली येत या ठिकाणी ट्रेड घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा एक छोटासा स्टॉप या ठिकाणी लावायचा नंतर या ठिकाणी एंट्री घ्यायची पी साईडला इथे टॉपला आपण पी साईडला जायचं असतं कारण की इथे जी होणारी मोमेंटम असणार मार्केटमध्ये फास्ट असणार म्हणजेच काय तुम्हाला मिळणार प्रॉफिट पण या ठिकाणी जास्त असणार तुम्ही या ठिकाणी पी साईडला जाऊ शकतात ताबडतोब तुम्हाला पंधरा ते वीस पॉईंट मध्ये मिळत असतात ते प्रॉफिट घेऊन तुम्ही बाहेर पडायचं असतं कारण की मार्केटमध्ये नंतर रिव्हर्सल येणार असतो कारण की मार्केट गॅपला फील करणार पुन्हा इथून एक रिव्हर्सल देणार वरती जाणार त्यामुळे आपण आपला प्रॉफिट पण या ठिकाणी बुक करायचं असतं स्टॉप लॉस लावूनच या ठिकाणी काम करायचं एक छोटासा लॉस लावायचा आणि पीई साईडला जायचं कॉल साईडला ताबडतोब जायचंच नाही ठीक आहे इथे एखादी ग्रीन कॅन्डल जरी बनत असेल तर पीई साईडला जाऊ नका मार्केटला पंधरा ते वीस मिनिटे सेट होऊ द्या मार्केटची डायरेक्शन ओळखा मार्केट कोणत्या दिशेने जात आहे नंतरच या ठिकाणी ट्रेड घेण्याचा मग प्रयत्न करा ठीक आहे त्यानंतर मग आपण पी साईडला कसं जायचंय ठीक आहे मी आता तुम्हाला एक ट्रेन लाईन या ठिकाणी ड्रॉप करून दाखवली अशा प्रकारची या ट्रेन लाईनला जर निपटीने फॉलो केलं म्हणजे जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली इथे काही वेळेला सपोर्ट घेऊ शकते या ट्रेन लाईनचा इथून पुन्हा वरती पण जाऊ शकते आणि हा अडल जो असणार त्याला पण या ठिकाणी ब्रेक करणार किंवा या ट्रेन लाईनचा ब्रेकडाऊन देत असेल तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी तुम्ही करू शकतात इथे पण आपल्याला ट्रेंडिंग मार्केट आहे का एवढं तर येणार नाही ठीक आहे कारण की मार्केट सडन या ठिकाणी फॉल देऊ शकते एक दोन कॅन्डलमध्ये त्या ठिकाणी खाली पण येऊ शकतं इथे तुम्हाला दिसतंय एक छोटासा एक छोटासा चॅनल बनतोय या चॅनलमध्येच मार्केट ओपन झालं तर या ठिकाणी ब्रेकडाऊन पण देऊ शकतं या चॅनलमधूनच प्राईस या ठिकाणी ब्रेकडाऊन पण देऊ शकते सडन या ठिकाणी खाली येणार म्हणजे दोन तीन कॅन्डल पण या ठिकाणी ताबडतोब बनवू शकतात आपण शिकू तो सेफ साईडला जायचं असतं तुम्ही काल्पिंग पण करू शकतात की तुम्ही स्काल्पिंग पण करू शकता ताबडतोब जर तुम्हाला दहा पंधरा पॉईंट मिळाले तर ते खूप असतात आपल्यासाठी ठीक आहे आणि पीई साईडला ते मिळतात पण ताबडतोब म्हणजे जवळजवळ लेवल कोणते असणार मी लेवल सांगतो एकोणवीस हजार तीनशे ऐंशीच्या खाली ठीक आहे ताबडतोब पन्नास एक पॉईंटचा फॉल पण निफ्टीमध्ये या जागेवरती येऊ शकतो नंतर सपोर्ट जो असणार आपल्यासाठी हीच लेवल आहे एकोणवीस हजार तीनशे छत्तीस ची आणि त्यानंतरचा सपोर्ट जो आहे एकोणावीस हजार तीनशेचा मार्केट या ठिकाणावरून पण ताबडतोब रिव्हर्सल देऊ शकतं किंवा एकोणावीस हजार तीनशे जत्तीची लेवल इथून पण रिव्हर्सल देऊ शकतं ठीक आहे आता मार्केटमध्ये सेलिंग केव्हा येणार जास्त ती लेवल मी तुम्हाला सांगतो ती असणार एकोणावीस हजार तीनशेची एकोणावीस हजार तीनशेची पण ती पण सेलिंग केव्हा येणार जर मार्केट थोडं गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट एकोणावीस हजार तीनशे नव्वदला बंद झालेलं आहे आणि तेच मार्केट जर ऐंशी नव्वद पॉईंटने गॅपडाऊन ओपन होत असेल म्हणजे एकोणावीस हजार तीनशे दहा तीनशे वीसच्या दरम्यान ठिकाणी ओपन होत असेल आणि जर मार्केट ने आणि निफ्टीने सपोर्ट या सपोर्टला जर ब्रेक केलं तर निफ्टीमध्ये मग काय येणार सेलिंग या लेवलच्या खाली निफ्टीमध्ये सिलिंगचं प्रेशर येऊ शकतं कारण की आपण डेली टाईम मध्ये पण बघितलं त्याला आपण म्हणत असतो हँगिंग मॅन हँगिंग मॅन कॅन्डस्टिक पॅटर्न आपण त्याला म्हणत असतो पण तो ऍक्टिव्हेट काय होणार जेव्हा त्याचा लो ब्रेक होत असतो तेव्हाच मग तो लो कोणता असणार एकोणावीस हजार तीनशे ती लेवल असणार एकोणावीस हजार तीनशेची त्या लेवलला जेव्हा निफ्टी ब्रेक करणार तेव्हाच तो पॅटर्न पण ऍक्टिव्हेट होणार आणि निफ्टीमध्ये सेलिंग पण येणार ठीक आहे आपण लेवल बघायचे असतात लेवलनुसार ट्रेडिंग केली तर केव्हाही चांगलं असतं ठीक आहे मग ही लेवल ब्रेक झाली नंतरचा सपोर्ट जो असणार एकोणावीस हजार दोनशे त्रेपन्नचं उचव हा नंतरचा सपोर्ट असणार जर निफ्टीने एकोणावीस हजार तीनशेच्या लेवलला या ठिकाणी ब्रेक केलं तर निफ्टी जाऊ शकते मग एकोणावीस हजार दोनशे त्रेपन्नपर्यंत ही लेवल मग आपल्याला निफ्टीमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर लेवल बघत चला आणि प्रायजेक्शनला फॉलो करत चला जर तुम्हाला प्रायझेक्शन लक्षात येत असेल मार्केटची डायरेक्शन म्हणजेच मार्केटचा ट्रेंड म्हणजेच ट्रेंड तुम्हाला जर लक्षात देत असेल तर ट्रेड पण बनत असतात बघायचं परफेक्ट एंट्री बनते का त्या जागेवर एंट्री घ्यायची आणि स्टॉपलाच लावायचं तुम्हाला वाटतंय मनातून की माझा ट्रेड बनत नाही मला भीती वाटते त्या दिवशी काय करायचं ट्रेड आपण टाळायचं कोणताही ट्रेड त्या ठिकाणी घ्यायचा नसतो आणि जेव्हा आपण ट्रेड घ्याल स्टॉपलाचा वापर करत चला स्टॉपलास नक्की लावायचा आहे मनामध्ये कधी स्टॉपलास पकडत जाऊ नका छोटासा स्टॉपलास लावून द्यायचा लेवल बघायची की माझा स्टॉपलास किती बनतोय मी जर ह्या लेवलच्यावरती एंट्री घेतोय तर माझा स्टॉपलास किती बनू शकतो याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं असतं ह्या लेवलच्यावरती मी एंट्री घेतली माझा स्टॉपलास किती बनू शकतो याचं पण कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं असतं ज्या पण लेवलला तुम्ही एंट्री घेत असतात तिथे तुम्ही तुमच्या स्टॉपलॉसचं कॅल्क्युलेशन करायचं लॉस मात्र लावायचं ठीक आहे स्टॉपलस लावूनच मार्केटमध्ये काम करायचं असतं तर निफ्टीमध्ये आता तुम्हाला महत्वाच्या लेवल या ठिकाणी समजलेले असतील कोणत्या लेवलला आपण बाय करायचं आणि कोणत्या लेवलला आपण सेल करायचं आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा तुम्ही जर कॉमेंट केले तर मला पण मोटिव्हेशन मिळते त्यामुळे व्हिडिओ बघून झाला की व्हिडिओला लाईक पण करायचं आणि कॉमेंट पण करायची आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद